नमस्कार मित्रांनो, हा आटपाडी बाजार आहे आणि कृषी उत्पादन बाजार समिती आटपाडी। तर व्हिडिओ पूर्ण बघा। तर मित्रांनो, तुम्हाला एक दुसरा बोकड दाखवतोय लहान मध्ये। वय किती असले जर? वय किती आहे? वय मध्यम। काय किंमत सांगताय? 14,000। मोबाईल नंबर सांगते। मोबाईल नंबर नंबर सांग। मोबाईल किंमत सांगा। किती नंबर सांग? मोबाईल नंबर सांगा। ठीक आहे ठीक आहे। बऱ्याच पैकी मोठमोठी पकड आपल्याला भेटतात या बाजारामध्ये। तर कागदाची काय किंमत होईल? आणि मोबाईल नंबर सांगा। ठीक आहे। तर मित्रांनो, अजून एक पकड काय किंमत सांगायची? 11,000। होय। मोबाईल नंबर सांगा। 80,000। जर कुणी कॉन्टॅक्ट केलं तर तुम्ही त्याला शेळ्या बोकड पाठी काय लागेल ते देऊ शकता। तर मित्रांनो, या बाजारामध्ये चांगल्या क्वालिटीचे अतिशय चांगले चांगले प्राणी सुद्धा उपलब्ध आहेत। तर मित्रांनो, तुम्हाला समोर दिसत असेल तर क्रॉसमध्ये आहेत काठेवाडी वगैरे। तर मित्रांनो, यासारखे प्राणी जरी पाहिजे असतील तर तुम्ही आपल्या आठवडी बाजाराला भेट देऊ शकता। शनिवारी हा बाजार असतो। आता इथं बऱ्याच ठिकाणी व्यवहार चालू आहेत माणसांचे, कारण हा टायमिंग 8-8:30 दरम्यान तुम्ही जर पोहोचला तर तुम्हाला चांगलं प्राणी मिळतं। म्हणजे बाजार हे सकाळीच असतात, 11 वाजेपर्यंत क्लोज होतात सगळं। तर मित्रांनो, संपर्क साधा, आपण याची किंमत विचारूया। काका, मला किंमत काय नाही? किंमत या बोकडाची किंमत सांगा। युट्यूबला टाकायचं चालू काय नाही? 15,000। होय। आणि मोबाईल नंबर सांगा। संपर्क केला तर असं प्राणी देऊ शकता। तर मित्रांनो, इथं काठेवाडी क्रॉस मध्ये सुद्धा तुम्हाला प्राणी बघायला मिळतील। मोठ मोठ्या बोकड शेळ्या या ठिकाणी उपलब्ध आहेत। याची काय किंमत सांगता येईल त्या बोकडाची? मोबाईल नंबर सांगता का? नाही नंबर। बरं ठीक आहे, चालेल। तुम्ही संपर्क केला तर होऊ शकते ना, म्हणजे विक्रीला खरेदी विक्रीला बरं असते। तर मित्रांनो, आपल्या आठवडी बाजारमध्ये मोठमोठ्या शाळा सुद्धा आहेत, गाबंदे असतात, खाली असतात। जर कुणाला हवे असतील तरी संपर्क करू शकता। आपण याच्या किमती जाणून घेऊया। म्हण कोण तर काय किंमत सांगताय शिवजी? किंमत सांगा नुसतं युट्यूबला टाकायची आपल्याला। होय। गाबन आहे खाली सर आहे का? तुमचा मोबाईल नंबर सांगताय का? हा सांगा। तर मित्रांनो, या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता। शेळ्या चांगल्या मोठ्या मोठ्या तुम्हाला दिसतील। जातीवंत शेळ्या जर पाहिजे असेल तर तुम्ही आठवडा सांगोली या ठिकाणी भेट देऊ शकताय। बाजार शनिवार रविवार, आठवाडीचा जो असतो तो शनिवारी असतो आणि सांगोला रविवार। तर मित्रांनो, आपल्याला आठवडे बाजारमध्ये एक विठ्ठलचा मोठा बोकड भेटलेला आहे। तर मित्रांनो, आपण त्यांच्या मालकाशी संपर्क साधू आणि त्यांना किंमत विचारू। काय कागदाची किंमत काय सांगताय? 40,000 सांगताय का? किती वय असले? 2 वर्ष। 2 वर्षाचा आहे का? तुमचा फार्म आहे विठ्ठलचा? काय फार्म ना? राजमाता। होय। तर मित्रांनो, यांचा विठ्ठलचा फार्म आहे आणि विक्रीसाठी आणलेला आहे बाजारात। ठीक आहे। तर मित्रांनो, आपल्याला बोर क्रॉस मध्ये काय दिसतात? तर कागदाची काय किंमत सांगताय? 9,000। होय। तुमचा नंबर सांगू शकता? सांगा। 94-20-70-26-97। ठीक आहे। तर मित्रांनो, इथं शेळ्या आपल्याला म्हणजे पाठीमध्ये पण बघायला भेटतील। तर मित्रांनो, आपण त्यांच्या मालकांना विचारू किंमत काय सांगताय किंमत याची? 13,000। आणि तुमचा मोबाईल नंबर सांगताय? 73-50-17-18। जर कुणाला लागलं तर तुम्ही यांच्याबरोबर संपर्क करू शकता। या आठपाडे बाजारमध्ये उपलब्ध असतात। मित्रांनो, आपल्याला आता आठपाडे बाजारमध्ये ना इथं एक अजून एक शेळी भेटती, म्हणजे जशी क्रॉस ब्रीड मध्ये असते, कोटा वगैरे क्रॉस झाल्यानंतर तयार झालेली। तर कागायची काय किंमत पडेल? किंमत 9,500। म्हणजे कशी खाली आहे का? गाबन आहे का खाली? आता विकली होय, चरडं विकली का? 15,000। नंबर सांगताय का? मोबाईल नंबर नाही का? बरं असू द्या। तर मित्रांनो, आज उस्मानाबादी मध्ये आणि गावठी मध्ये बऱ्याच शाळा आहेत। मला कोण आहे? काय किमती सांगता यांच्या? किमती सांगा, किमती काय? युट्यूबवर टाकायचं असते। होय। गाबन आहे खाली आहे का सर? सडी शेळी आहे का? फुलं विकले ती? मोबाईल नंबर सांगताय का?
मोबाईल नंबर वय 97 66 53 37. जर मित्रांनो कुणाला लागणार असेल तर तुम्ही काकांच्या बरोबर संपर्क करू शकता. तर काका युक्त दम ऍग्रो चॅनल आहे, युट्यूब चॅनल आहे, कुणी सर्च केला तर उद्या त्याला व्हिडिओ बघायला मिळतील. तर मित्रांनो अशी लहान पिल्लं सुद्धा जर कुणाला लागणार असतील तर या बाजारामध्ये आपल्याला उपलब्ध होऊ शकतात. तर इथं पाटी असो पोकळ असो त्या पद्धतीने त्याच्या किमती सांगितलं तुम्हाला, बऱ्याच ठिकाणी नंबर दिलेला आहे. तर हे विकलेलं आहे त्यांनी, काही किंमत नाही सांगितलं आपल्याला. तर बऱ्यापैकी जी काय लागेल त्या वस्तू आपण इथं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. काय पाटीने खरेदी केली का, काही विक्री नाही का खरेदी केली नाही का, कोण मालक कोण मालक काय किंमत पडलेली आहे जी, किंमत सांगा फक्त काय बाकी काय पट्टी ना. जर तुला लागलं तर नंबर सांगू शकता, मोबाईल नंबर 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 सांगा, नंबर सांगा सांगा रेकॉर्ड होतो पट नाही का. ठीक आहे, तर तुला लागलं तर तुम्ही संपर्क करू शकता. आपल्या आठवडी बाजारमध्ये आपल्याला एक मित्र भेटलेला आहे, त्यांनी खरेदी केलेल्या शेळ्या. तर त्यांना आपण विचारूया शेळ्या काय पटीने खरेदी केल्या, काय कशी किंमत पडली याची शेळीला. हे 5000 पडले. हा आणि हे 8500. हा 13000. म्हणजे खाली एक गाभण आहे कशा, म्हणजे आपल्याला एक 11-12-13 या पटीत पडल्यात असं समजायचं. तर हा बाजार म्हणजे खरेदी करायला चांगला आहे वाटतं. तर तिचं नाव आणि गाव सांगा. चला ठीक आहे. तर मित्रांनो अशा प्रकारची शेळ्या आपल्या या बाजारामध्ये आठवडीमध्ये चांगल्या शेळ्या भेटलेल्या आहेत. तुम्हाला मी पूर्णपणे शेळ्या दाखवतो. तर मित्रांनो अशा प्रकारच्या शेळ्या पाहिजे असतील तर तुम्ही आपल्या आठवडी बाजारला नक्की भेट द्या. शनिवारी बाजार असतो आणि आठवडीत काय खरेदी कराल त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी रविवारी सांगवला असतो. तर मित्रांनो इथं जी काय माल विक्री होत नाही तो पुढं सांगवलेला नेला जातो. तर ठीक आहे, तुम्ही खुश आहे खरेदी केल्याबद्दल, काय चांगल्या दरात भेटले ना. ठीक आहे, तर मित्रांनो पुढची माणसं खुश आहेत खरेदी करायला, त्यामुळे बाजार आपला चांगला आहे. तर मित्रांनो तुम्ही या बाजाराला नक्की भेट द्या. ठीक आहे, थँक्यू. तर मित्रांनो हे शिवशंभू रसवंती ग्राहक आहेत आणि हे आपल्या आठवडे बाजारमध्ये आहेत. तर ते मालक आहे तिथं, त्यांच्या संघ आपण बोलूया. काका दर बाजारात असता का? म्हणजे एवढंच बाजार का अजून सांगोला बिंगोला? सांगोला असतो. बाजार कसा वाटतो तुम्हाला? मोठा याच तुम्हाला आहे, ते भरतो एवढा. तर शिवशंभू आहे, तर त्यांचा नंबरही दिसतात. कोणी आलं तरी तो भेटही देऊ शकता, हे तो उपलब्ध असतात. तर मित्रांनो त्यांचा बॅनरही आपण दाखवतो. आठवडी बाजारमध्ये जर कुणाला लहान पाटी बोकडमध्ये जरी पाहिजे असतील तर तुम्हाला दाखवतो. तर काय किंमत सांगा मला, एका काय नुसतं वाटलं किंमत सांगा अंदाज तुमची काय असेल. साडेपाच ने किंमत आहे, म्हणजे पट्टीत बोलताय, साडेपाचच्या पट्टीत. तर तुमचं नाव काय? जगदीश. मोबाईल नंबर सांगा. 99 75 94 94. तर मित्रांनो कुणाला लागणार असतील तर तुम्ही यांच्यावर संपर्क करू शकताय. तर तुम्ही क्वालिटी बघता, बऱ्यापैकी ठीकठाक क्वालिटी आहे. तर आठवडी बाजार आहे आपला, तर यांचा नंबरही दिलेला आहे, तुम्ही संपर्क साधू शकताय. तर मित्रांनो गोर क्रॉस पेन आजकाल बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात यायला लागलाय. तर इथं याचे मालक आहे, तर आपण त्यांना किमती जाणून घेऊया. त्यांना विचारा, काका नमस्कार, या काकाची किंमत सांगा मला. बारा 12000. म्हणजे गाभण शेळीची 12000 पटीने सांगताय. इथे 4-5 शेळ्या आहेत. मोबाईल नंबर सांगताय का? 93 07 07 19. तर मित्रांनो तुम्ही यांच्यावर संपर्क करू शकता, मी तुम्हाला शेळ्या जवळ दाखवतो. तर गाभण आहेत ना सगळ्या? गाभण 8 दिवसात येते. हा ठीक आहे, त्यांच्यावर संपर्क करू शकता. तर लहानमध्ये तुम्हाला उपलब्ध होऊ शकतात. लहानच्या ज्या दरम्यान जर तुम्हाला तुम्हाला पद्धतीसाठी जरी पाहिजे असेल माल, तर बऱ्याच प्रकारे आपल्याला आपल्या आठवडी बाजारमध्ये उपलब्ध होऊ शकतो. तर लहानमध्ये मी तुम्हाला दाखवतो. तर त्यांच्या मालकांच्या किमती जाणून घेऊया, कारण बाजार संपत आलेला आहे. तर तुम्ही आठवडी बाजाराला नक्की भेट द्या. यामागचं एकच उद्देश असतो की बाजार हा मोठा व्हावा, जास्तीत जास्त लोक आपल्या बाजारापर्यंत पोहोचावं, म्हणजे ग्रामीण लोकांना एक चांगल्या प्रकारची संधी उपलब्ध होते. तर आपण यांच्या मार्काची जी किंमत जाणून घेऊ, काय किंमत सांगता एका प्राण्याची, किंमत काय सांगता? 4500. म्हणजे एका प्राण्याची 4500 पटीतनं सांगताय. म्हणजे जर तुम्ही कोणी खरेदी करायचं असेल तर या क्वालिटीमध्ये किंवा ह्याच्यापेक्षा चांगले
मोबाईल नंबर सांगताय सर 88 88 40 89. तर मित्रांनो तुम्ही यांच्यावर संपर्क करू शकता, बरेच प्राणी या बाजारात उपलब्ध असतात, कुणाला आवडेल तर तुम्ही येऊन संपर्क करा, कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे बऱ्यापैकी. तर मित्रांनो आता बाजार जवळजवळ संपत आलेला आहे, तर या बाजारामध्ये बऱ्याचपैकी खरेदी विक्रीचे व्यवहार झालेला आहे. तर मित्रांनो हा मोठा बाजार आहे, जर तुम्हाला संपर्क करत असतो तर संपर्क करू शकता, शनिवारी बाजार असतो. तर मित्रांनो शेवटी एवढं बाजार संपून आता पुढच्या दिवशी आपण बाजारात 2-5 मध्ये असतो. मित्रांनो नक्की संपर्क साधा, इथं बऱ्याच माणसांचे नंबर तुम्हाला दिलेले आहेत. नमस्कार मित्रांनो, आपण आठवडे बाजारमध्ये आहे. तर आपण आठवडे बाजारमध्ये आपण 9 वाजलेले आहेत. तर मित्रांनो इथं एक आपल्याला सर भेटलेला आहे, त्यांना विक्रीला म्हणजे दर बाजारात असता तुम्ही? दर बाजारात. काय नाव तुमचं? माझं नाकार. तर तुम्ही उस्मानाबादी गाभण शेळ्या किंवा खाली पाटी बोकड देऊ शकता कोणी मागितलं तर? तर तुमचा नंबर सांगा, कॉन्टॅक्ट नंबर. 84 98 20. सगळ्या बाजारात इथं सांगोलीत असता का? सगळ्या बाजारात. म्हणजे आठवडे जेवढे मोठे मोठे बाजार आहे ती महाराष्ट्रात तिथं उपलब्ध असतात, म्हणजे आपल्या भागात. ठीक आहे. आपण आठवडे बाजारमध्ये आता शेवट होत आला, तर एक चांगल्या प्रकारचे दोन आपल्याला पाट्यात पकड. हा तर मित्रांनो त्यांचा आपण कॉन्टॅक्ट नंबर घेऊया. किंमत सांगायची, काय किंमत पडेल? 8000 एक सांगतो. म्हणजे पट्टीच बोलताय? पट्टी. हा तर तुमचा मोबाईल नंबर सांगता का? 97-65-47-44-48. तर मित्रांनो जर अशा प्रकारचं प्राणी लागलं तर तुम्ही देऊ शकताय कोणी जर तुमच्यावर संपर्क केला तर? देऊ शकतो. तर मित्रांनो यांच्यावर तुम्ही संपर्क करा, आणि बाजारामध्ये जर कुणाला प्राणी हवे तर शनिवारी आपल्या इथं बाजार असतो, रविवारी सांगोल्यात पण असता का तुम्ही? तर मित्रांनो जवळपासच्या बाजारात भेटतात, तर त्यांचा नंबर दिलेला तर संपर्क करा.